शनिमंडळ परिसरात उज्ज्वला गॅस योजना 2 अंतर्गत 300 लाभार्थ्यांना खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते गॅस शेगडी संच वाटप करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी पंतप्रधान उज्ज्वला योजना 2 अंतर्गत नंदुरबार तालुक्यातील शनिमंडळ तिलाली तलवाडे व परिसरातील गावांमधील 300 लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर व शेगडी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या प्रसंगी त्या म्हणाल्या की तळागाळातील महिलांपर्यंत उज्ज्वला गॅस ही योजना पोहोचवणार असल्याचं प्रतिपादन डॉ. हिना गावित यांनी केलंय. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमारजी गावित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य डॉ. सुप्रिया गावित उपस्थित होत्या. व्यासपीठावर पंचायत समिती सदस्य ज्योती पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य सागर तांबोळी, शनिमंडळचे माजी सरपंच दिलीप पाटील, तलवाड्याचे माजी सरपंच गोजेसिंग राजपूत, तलावाड्याचे सरपंच भरत राजपूत, उपसरपंच कांतीलाल धनगर आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. हिना गावित यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं की गॅस वाटप योजना ही डॉ. विजयकुमार गावित हे आदिवासी विकास मंत्री असताना त्यांनी पहिल्यांदाच देशातील महाराष्ट्रातून सुरू केली आहे. ग्रामीण भागात महिला या अजूनही चुलीवरच स्वयंपाक करत असतात, त्यासाठी आमचा प्रयत्न आहे की तळागाळातील महिलांपर्यंत उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार आहे. तसंच त्यांनी या प्रसंगी सांगितलं की 2019 मध्ये ही योजना बंद पडल्यानं अनेक लाभार्थी वंचित राहिले होते. याबाबत काही ग्रामीण भागातील महिला व आमच्याकडे गॅस बाबत विचारणा करीत होत्या, मात्र पुन्हा ही योजना सुरू झाली असून प्रत्येक महिलांपर्यंत योजना पोहोचवण्याचा मानस त्यांनी या प्रसंगी व्यक्त केलाय. या कार्यक्रमाप्रसंगी शनिमंडळसह परिसरातील लोटन पाटील, युवराज पाटील, किरण पाटील, महेंद्र राजपूत, जगदीश पाटील, रमेश धोबी, जितेंद्र पवार, प्रकाश भिल, सुधीर पाटील, महेंद्र पाटील व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. हिरालाल मराठे, नंदुरबार. बऱ्याच दिवसांनी गॅस वाटपचा कार्यक्रम हा पुन्हा एकदा सुरू केलेला आहे. मला तुम्हा सगळ्यांना सांगायला अत्यंत आनंद वाटतोय की ही जी उज्ज्वला योजना जी काही वर्षांपूर्वी सुरू होती, ज्या अंतर्गत खूप महिलांना आम्ही गॅस दिले होते, तर 2019 पासून ही योजना बंद होती. 2 वर्ष योजना पूर्णपणे बंद असल्यामुळे तुमच्यापैकी अनेक महिला वेळोवेळी मला भेटायच्या गॅस